मराठा बांधवांना विशेष करून सांगतो, या मार्गे आपली पायी दिंडी जी आहे जाणार आहे, तिला नाव देतोय आपण पायी दिंडी जाणार आहे. ज्या मार्गावरून आपण जाणार आहे त्या मार्गावरती महाराष्ट्रातल्या अली इकडच्या बाजूच्या, म्हणजे जो रूट असेल त्या रूटच्या इकडच्या बाजूच्या आणि इकडच्या चारही बाजूच्या लोकांनी त्या रॅलीच्या मधल्या मार्ग जो आपण जो मार्गे जातोय त्यात सहभागी व्हायचंय. आपला मार्ग असा आहे, पुन्हा एकदा सांगतो, आंतरवालीहून सकाळी 9:20 आपण मुंबईकडे कूच करतोय. सगळे महाराष्ट्रातल्या घराघरातल्या मराठ्यांनी यात सहभागी व्हायचंय. त्यासाठी आंतरवालीतून 20 सकाळी 9 निघणार शहागड मार्गे गेवराई, म्हणजे बीड जिल्ह्यात आपण प्रवेश करतोय जालना जिल्ह्यातून. पाडळशिंगी मार्गे मादळमुई तांदळा मातोरी खरवंडी मार्गे, म्हणजे आपण बीड जिल्ह्याच्या हद्दीतून नगर जिल्ह्याच्या हद्दीत जातोय आपण. पाथर्डी पिसगाव करंजी घाट मार्गे अहमदनगर मार्गे केडगाव सोपा मार्गे शिरूर मार्गे शिक्रापूर रांजणगाव मार्गे वाघोली खराडी बायपास मार्गे सरळ चंदननगर मार्गे आपण पुढं पुणे शिवाजीनगरहून मुंबई पुणे हवेला पण लागतोय. लोणावळा मार्गे पनवेल मार्गे आपण वाशी चेंबूर मार्गे आझाद मैदानला जातो. शिवाजी पार्क, आझाद मैदान, दादर, मुंबई इकडे आपण ही आपली पायी जी मराठा आरक्षणासाठी आपण जातोय. तर ही सुरुवात अशी होणार आहे. महाराष्ट्रातल्या मराठा बांधवांना माझी एक विनंती आहे की आपण जो इकडचा भाग येतोय, म्हणजे आंतरवालीपासूनचा पूर्वेचा इकडे जेवढे जिल्हे येत आहेत या सगळ्यांना विनंती, आपण हवेवरती म्हणजे आंतरवालीकडे यावं. जे इकडची बाजू आहे गंगाकडची दक्षिण उत्तरची बाजू, जी आपण पाडळशिंगी मार्गे मोठा हवे मार्गे जातोय, तर दक्षिण आणि उत्तरच्या बाजूचे जे जिल्हे आहेत त्या सगळ्या बांधवांना जसं त्यांना मध्ये मध्ये शक्य आहे तसं तसं त्यांनी सहभागी व्हावं. आपण पुढे पुढे पुणेकडे जातो तसं कोल्हापूरचा तिकडचा कोकणच्या पट्ट्यातल्या विदर्भातल्या आणि खानदेशातल्या बांधवांना जसं त्यांना नगरपर्यंत सहभागी होता येईल किंवा पुढे पुण्याजवळ सहभागी होता येईल त्या पद्धतीनं सहभागी व्हावं. आपण असं करत करत शांततेत मुंबईमध्ये जातोय. फक्त विनंती महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला एकच आहे, आपण आहेत तोपर्यंत आपल्या लेकराला आपल्याला आरक्षण द्यायचं. आपल्या पाठीमाग जर आपण असताना जर मराठ्यांच्या पोरांना आपण आरक्षण नाही दिलं तर प्रचंड आपल्या पोरांचे हाल होणार आहेत. हमाली करण्याच्या वेळेपेक्षा बेकार वेळ मराठ्यांच्या पोरावरती येऊ शकते. सगळ्याला माझे हात जोडून विनंती, आपण घरी राहायचं नाही. आपण घरी राहिलो तर आपल्या लेकराचं वाटोळं होत आहे. ही शेवटची लढाई आपली, ही आपल्याला जिंकायची. आता माघारी आरक्षण घेतल्याशिवाय याच्या याच्यावरती आपण ठाम आहेत. आता हे सगळं मला वाचता येणार नाहीये. जे निवेदन आहे, निवेदन सुद्धा आपण परफेक्ट सगळ्याला देतोय. मला वाटतं याच्या PDF बनवून, म्हणजे निवेदनाच्या ट्रॅक्टरामध्ये काय साहित्य घ्यायचंय, ड्रम पाणी पिण्यासाठी कसे घ्यायचे, पाण्याची व्यवस्था कशी, सामान ठेवायची व्यवस्था कशी, धान्य कसं घ्यायचंय, याचं सगळं A to Z आपण लिहिलंय. आपण याच्यामध्ये 2 दिवस 2 रात्री घातल्या लिहिण्यामध्ये. हे मोठं आहे, इतकं मीडियासमोर वाचणं शक्य होणार नाही. त्याचे आपण PDF करून सगळ्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून, आपल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून दिलं, त्या पद्धतीनं सगळ्यांना तयारी करायची. आपण विशेष एक आचारसंहिता घालून दिलेली शांततेची, त्या आचारसंहितेत मराठ्यांच्या घराघरातल्या बांधवानं जे आपल्या पायी रॅलीमध्ये सहभागी झालेत त्या सगळ्यांनी नियमात, माझे असं सगळ्यांनी आचारसंहितेचं त्या नियमाचं पालन करायचं. त्यापुढे एकाही मराठा समाजाच्या माणसानं जायचं नाही. कोणी फोटो काढायसाठी गर्दी पुढं करायची नाही, कारण आपण आपल्या लेकराच्या न्यायासाठी चाललोय समोर मुंबईपर्यंत. त्यासाठी डोक्यात एकच धरायचं, जी तुकडी आपली ज्या तुकडीत आपल्याला नेमून दिले त्याच तुकडीत आपण सगळ्यांना चालायचंय. या तुकडीतून त्या तुकडीत जायचं नाही, त्या तुकडीतून या तुकडीत यायचं नाही, कारण आपल्याला आपलं रक्षण, आपल्या गाड्यांचं रक्षण आणि आपल्या सोबत असणाऱ्याचं सगळ्याचं रक्षण आपल्यालाच करायचंय, शांततेत करायचंय. हा महत्वाचा मुद्दा. आणि आजपासून जो मार्ग आहे तो रूट ही तुम्हाला आता ग्रुपवरती त्याचा व्यवस्थित PDF तयार करून रूट सुद्धा टाकेतला जाईल. जरी ऐकण्यात काही ना आलं असं नसन आलं तरी पण त्यामुळे रूटही कळ. फक्त एक लक्षात ठेवा, नंतरवालीपासून निघायचंय, घरी मात्र आता थांबू नका.
घराघरातला मराठा समाज मुंग्यासारखा बाहेर पडला पाहिजे. आता तुम्हाला जसं जसं मध्ये सहभागी होता येईल तसं तसं व्हा. या रॅलीमध्ये एक माणूस असला तरी चालणार आहे, 100 असले तरी चालणार आहे, आणि ते लाखात असले करोडोत असले तरी चालणार आहे. तरीही मुंबईपर्यंत मी मात्र 100% जाणार आहे. मी या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या लेकराला न्याय मिळावा म्हणून लढायला लागलोय. तुमच्या पाठबळाची गरज आहे. तुम्ही सुद्धा तुमच्याच लेकरासाठी लढायचंय. मी ही माझेच भाऊ माझेच मायबापाचे लेकर आहेत, माझ्याच बहिणी आहेत, म्हणून मी लढणार आहे. मी मागं हटणार नाही हा आपला तुम्हाला शब्द ज्या ज्यावेळी शब्द दिला मी ते पूर्ण केलेला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला विनंती, घरी थांबू नका. हीच वेळ आहे आपल्या पोरांना आता मोठं करायचं. आपण आहेत तोपर्यंतच आरक्षण द्यायचं आयुष्याचं पोरायला. पाठीमागं माहीत नाही मग आपल्याला काय होणार आहे. म्हणून सगळेजण एकत्र येऊया. याबरोबर तिसरा मुद्दा आहे, मुंबईतल्या सगळ्या जनतेला आणि विशेष करून मराठा बांधवांना विनंती आहे, कोणी गट तट ठेवू नका. आमच्याकडून तुम्हाला हात जोडून विनंती आहे, कोणीच गट तट ठेवू नका. कारण आम्हाला आमच्या जिथपर्यंत ओळखी आहेत तिथपर्यंत आम्ही मराठा बांधवांना आणखीन सांगितलं नाही पण सांगणार आहेत. पण ओळखी नाहीत त्यांनी असं म्हणू नका की आम्हाला सांगितलं नाही, आम्हाला फोन आला नाही. ओळखी नसतील म्हणून सांगितलं असं. एवढ्या वेळेस आपण मराठा म्हणून आणि आपल्याच महाराष्ट्रातले भाऊ म्हणून लढायची ही माझी तुम्हाला विनंती आहे. काय विनंती आहे की अशी संधी पुन्हा मराठ्यांना नाही येणार. या संधीचं सोनं करायचंय. कोणालाही सांगितलं असलं तरी म्हणायचं नाही, त्याला सांगितलं तेव करण. सगळा मराठा समाज मतभेद असतील नसतील मला माहित नाही, सोडून एकत्र या. तुम्हाला आमच्याकडून आग्रहाचं आव्हान आहे आणि विनंती सुद्धा आहे. तुम्हाला नसेल विचारलं तरी स्वतःहून तुम्ही पुढे पुढे येऊन करा. कारण तिथं आपल्याला प्रचंड ग्राउंड लागणार आहेत, प्रचंड पाण्याची व्यवस्था लागणार आहेत. त्याच्यासाठी मुंबईतल्या मराठा समाजाची आम्हाला आवश्यकता आहे. त्यामुळे तुम्ही ते करावं. याचबरोबर चौथी गोष्ट की उद्याच्याला 29 तारखेला आपली एक टीम इकडची तिथले ग्राउंड ते बघण्यासाठी जाणार आहे. शिवाजी पार्क असतील, बीकेशी असेल, माझद मैदान असेल. आपली उद्याच्याला एक टीम मुंबईला जाती इकडचे बघण्यासाठी ग्राउंड किंवा कसं कसं आहे काय याच्यासाठी. तर मुंबईतल्या बांधवांनाही विनंती की त्यांच्यासोबत आपणही तिथं थांबावं आणि बाकी सगळे कामं मात्र आपल्या मुंबईतल्या मराठा बांधवांनीच करून घ्यावेत. आणि जनतेलाही मुंबईतल्या विनंती की आम्ही आमच्या लेकराला न्याय मिळावा म्हणून येतोय. सगळेजण मात्र सर्व मुंबईतली जनता सगळ्या जाती धर्माची आपण मोठ्या मनानं सहकार्य करा, तिथं सगळ्यांनी साथ द्या ही विनंती.